हे आपलं नववर्ष आहे आणि हिंदू नववर्षाच्या पहिल्यांदा तर मी सर्वांना शुभेच्छा देतो. भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याला एक विशेष महत्व आहे, त्यामुळे मी आपल्या सर्वांना आणि संपूर्ण देशवासियांना या नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या नूतन वर्षाच्या निमित्ताने सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर यावं अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना. उत्साह आहेच, कारण मागच्याही वर्षी अशा प्रकारची यात्रा निघाली होती पण कोविडच्या सावटात निघाली होती. आता कोविडचं सावट नाहीये, त्यामुळे लोकांचा उत्साह मोठा आहे आणि या उत्साहामध्येच आपल्याला पाहायला मिळतंय की अतिशय चांगल्या प्रकारे आणि पारंपरिक पद्धतीनं आज हा सण साजरा होतो. आणि नवं सरकार आल्यानंतर पहिला गुढीपाडवा आपला? नाही, नवीन सरकार आल्यानंतर अनेक नवीन गोष्टी होत आहेत. संकल्प एवढाच आहे की जनसेवेकरता जास्तीत जास्त आम्हाला शक्ती ईश्वराने द्यावी आणि तो जनसेवेचाच संकल्प आहे.